नमस्कार, श्री शनिकम यूट्यूब चॅनल मध्ये मी श्री शची मम्मी सर तेजस्वी सुशांत निकम तुमचं स्वागत करते. तर आज आहे गुरुवार आणि आज गुरुवार आहे, गुरुदत्तांचा वार आहे. तर आज हल्ली जाणार आहे रायबासाठी आपल्या छकडा बघायला, म्हणजेच ती रायबाची फरारी असणार आहे. कारण आपल्या रायबाला म्हणजे तो मैदानावर अजून पाऊल सुद्धा ठेवलेला आहे, तो हिंद केसरी महाराष्ट्र केसरी करून टाकलेला आहे. तर त्याच्यासाठी म्हणजे छकडा तर घ्यायलाच पाहिजे आता आपल्याला, कारण दुसऱ्याचं सारखं सारखं मागणं नाही बरोबर वाटत. तर आज हिंदी जाणार आहे छकडा बघायला, म्हणजे कसं आहे काय आहे, आणि म्हणजे तिथे करायला टाकणार सुद्धा आहेत, एक दोन ठिकाणी अजून बघणार आहेत. होय ना, एक दोन ठिकाणी बघणार आणि आपले सबस्क्रायबर सांगतील त्यांनी छकड्यात काय बदल करा, कसा करा, तिथे दाखवायचा आणि असा असा छकडा आहे. तिथं डीप व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करणारच आहेत. पण कसं, तुम्हाला रोज रायबा बघायला लागतोच, आवडतोच, लादा आवडते बघायला. तर ह्या आता ह्यांनी सकाळी ज्यावेळेस रायबा चावरायला गेलेले, तर तुमच्या बरोबर तिथला थोडासा म्हणजे शूट करून आणलेला आहे की रायबा आणि लादा. आता ते तुम्ही सगळं बघून जा आणि मग आपण भेटूया. बरोबर, आणि येऊ पाऊस. आणि आज रायबाला बाहेर फिरवायचं होतं. आणि रायबाला आज कसं फिरवायचं होतं माहितीये का, रायबाला फिरवायचं होतं. आज गोल राऊंड मारणार होतो आम्ही भवानीच्या माळाला मित्रांचा, आणि मध्ये सोडायचं होता. तर आज सकाळपासून काय पाऊस आणि काय कहरच केलाय, म्हणून आज कॅन्सल, उद्या बघूत. हे रायबा आपले, रायबाची आई. रायबा शेठ आणि मंगी. मंगे आहे का, कशी करते बघा, आहे का, हातच लावून देत नाही मला. माकडी खाद्य तेवढं घालताना काय करत नाही. इकडं रायबाची मावशी म्हणजे राधाची आई. ही काय चिली पिली, हे चिली पिली आली तर बघा. तो भाज्या भाज्या कुठं खात नाही म्हणून त्याला अशी वैरण टाकायला लागते अकबंद. आणि ही आपली राधा, राधा राणी बसलेली आहे दूध वगैरे पिऊन मस्तपैकी. आता कधी कधी तरी वैरण खाते इकडं. राधा थांब थांब थांब, ओका ओका ओका, कुठे या लागली अस, चल राग. राधा, ओ राधा राधा, मम्मीला बघायला आले राधा. इथं मम्मी आहे तिची. कशी आहे राधा, हरनागत. ओ राधा, ओ राधा, इकडं बघ इकडं. कशी राधा, राधा चला. मग आज आम्ही काय करणार आहे, जाणार आहे रायबासाठी छकडा बघायला, आणि ॲडव्हान्स देऊन येणार आहे त्यासनी. मग चला तर आता आपण छकडा बघायला जाऊया रायबाला, आणि रायबाचं खाद्य घेऊन आलो आत्ता. हे आहे रायबाचं खाद्य, आपल्या रायबाचं खाद्य, केक, केक खाद्याचा केक. बघा केक तयार होते का रायबा शेठ, रायबा शेठ लागली वैरण खायला. ओके, खाद्य थोडं गरम आहे, थंड होऊ दे. रायबा काय करायला आलाय, पाय अडकलाय. असेल राधाला आणि रायबाला, जशी तिला पण बघून घ्या बिचारी आली एवढ्या पावसातून पळत पळत, आता गेट उघडल्या उघडल्या तिच्या घरात बसलेली तर. आणि चला राधा ह्यांनी जातील छकडा बघण्यासाठी. टाटा टाटा, चांगला घेऊन चांगला बघून या. बाई मामांचा आशीर्वाद आहेच. मी तुम्हाला गाडीपर्यंत सोडायला येते. बरं चालतंय, पावसात मी जाते. मग थोडा वेळ थांबा आणि सगळी जमलीत की मग घ्या टेक. कुठे सगळी जमली, सगळी येणार आहेत ना भाऊजी, तिथं काशीगाव थांबलीत सगळी. मग तिथंच गेल्यानंतर आता व्हिडिओ चालू करा ना, कारण इथे ट्रक आहे खाद्याचा. चला मोबाईल एकच आहे आपल्याला, द्या. हो, एकच मोबाईल आहे आमच्याजवळ, दोन नाहीत. व्हिडिओ करतो आम्ही आता. तर विषय असा झालाय, इथं येऊन मी स्टँडवर अर्धा तास झाला काशीगावच्या स्टॉपवर. तर एकच जोडीदार येऊन बसलाय एवढा, बाकीचे एक गेलाय शोरूम मध्ये, एक गेलाय भाडे घेऊन. अजून 5 मिनिटं थांबा मग, तिथे थांबलं पाहिजे आता, काय पर्याय नाही. बघ अजून किती वेळ लावते.
तर आता असा विषय झाला एक, आता अर्ध्या तासानं एक तिसरा मेंबर आलाय, हा मेंबर लगेच आला, अर्ध्या तासानं हा तिसरा आलाय, आता एक साहेब शोरूम मध्ये, आता शोरूम मध्ये जायचं, चला ही साहेब आलं बघा या शोरूम मधून बाहेर, आता एक दोन तीन चार आणि पाचवा मेंबर म्हणतेला, तर पाचवा मेंबर गेला भाडं घेऊन, तेव्हा म्हणला जावा तुम्ही, आता डायरेक्ट आपण भेटू बैपुला, बैपुला तुम्हाला पाणी दाखवतो किती आलंय, आणि काल म्हणलेलं कालच्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलेलं की येड्यात येडमचंद माझ्या सासरवाडी, त्यांचं रेशन कार्ड आणलेलं जरा काम होतं लागायचं तुम्ही, आता ते रेशन कार्ड बाहेरच्या बाहेर बोलवून देतो त्याच, नाही तसंच रेटरी कारखाने चकडा बघायला जातो, चला जसं की तुम्हाला म्हटलं बैपुला पाणी दाखवतो किती आलंय ते, अरे बघा पाणीच पाणी, कारण की तीन दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे रात्रीचा, आज तर दिवसभर चालू आहे, रात्री पण चालू होता पाऊस, हा रस्ता गेलाय याच्यात नरसिंहपूर, नरसिंहपुरात परत जायचं आपल्याला येड्यात येडेमचंद्र मध्ये, तिथं रेशन कार्ड द्यायचं, तिथनं तसं जायचं रेट पैसे डोळ फिरते ते, जय श्रीराम, इकडं रामाचं मंदिर आहे, इकडं तुम्हाला दाखवतो मंदिर, जय श्रीराम, चला इथं गाडी लावली आपण, तरी कार्यकर्ता लागली ती पाणी बघायला, तर विषय असा झाला की कारखान्यात जाताना बेरड माची लागते, रणजितचा इथं जोडीदार आहे, पण चकडा घेतलाय, जाता जाता मग कारखान्यात केला आहे तिकडे, मग तुम्हाला आम्ही पण तिथंच केलाय, जाता जाता आपला चकडा बघा, चकडा बघायला आपण बेरड माची कुठं आहे सीट गाडला, चला चकडा बघू तो कसा आहे, कसा आहे तो बेरिंगचा आहे कसला, बेरिंग आपण कसलं करायचं बघ, बजेट कसं कसं चालतं, चला तर आपण बघूया छकडा, आता तू बघ हा छकडा किती उजाला घेतला रे, बेरिंगचा हाती आहे, बेरिंगचा आहे काय, तरी बेरिंगचा आहे बघा, तर आम्ही पण बघा निघाले आता कारखान्यात, छान आहे चकडा, रायबा शेठ बघा तुमच्यासाठी काय काय चाललं करायचं, रणजितचा जोडीदार आहे त्याचं पण एक खोंड आहे, तर लागलंच बघा आपण ते पण खोंड आल्यासारखं, नाव काय रणजित माहित आहे का, वीर नाव काय रॉकी, रॉकी कसा आहे रॉकी, एकच आहे काय कुठे लास, मला मोठा गेला असा हेच काय रे, मला मोठा आहे लासा, रॉकीला लासा आहे लासा हो काय, इथं हा लासा आहे रॉकी, दुसरा झालाय बाजाने एक नंबर केलेला, व्हिडिओ आहे का तू आपली टाकी घेऊ तुला, चला कुठला जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा बाजाचा एक नंबर केलेला व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवर, सेवा आहे व्हिडिओ तुमच्याकडे मग आहे, आणि रॉकीन दोन कुठलं गाव तेव्हा नरसिंहपूर, नरसिंहपूर मध्ये चालतंय, चला आता कारखान्यात भेटू डायरेक्ट, रेट्री कारखान्यात आलोय आपण छकडा द्याला, बने आला नको सॉरी बघायला कसा कसा आहे ते, श्री मच्छिंद्रनाथ वेल्डिंग, तर ते छकडे बनवून देतात आपल्याला तयार करून, हा कसला छकडा आहे नवीनच, अरे कसला छकडा याचं नाव काय, आपले ते चालत नाही आपल्या छकड्याला अशी टायर करायची रे डबरी, दादा आपले छकडा बनवतात, दादा बेअरिंगचा छकडा आणि कुठला छकडा, साधा 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 छकडा, यात काय फरक आहे,
साध्याला बुशिंग घेते ती आणि बेरिंगला ती बेरिंग घेते ते मग बेरिंगचा थोडा गतीला जास्त लागतो गतीला जास्त लागतो आपल्या भागात चालतो का जास्त बेरिंगच चालू बेरिंग तिला आपल्या भागात चालतो का बेरिंग म्हणजे काळ्या मातीत वगैरे काळ्या मातीत एक नंबर काळ्या मातीत तर मातीत रोज नाही का तेवढा बेरिंगचा चकडा वापरताना व्यवस्थित वापरा लागतो माग उचलायला करायला म्हणजे वळवताना वगैरे उचलायला लागतो कारण त्याला चाकाच्या मध्ये प्लेन असतो आणि आपल्या साध्या चकड्याला कसं बाबा एक पाऊन इंच एक इंचाचा म्हणजे चाकाच्या आणि त्या कडीच्या मध्ये अंतर असतं तसं ह्याला अंतर नसते काय मला उचलायला काय लागतो काळजीपूर्वक फक्त वापरावं लागतं बेरिंगचा चकडा आणि आपला साधा चकडा त्यात वजन वजन किती असते म्हणजे वजनाच किती माप करेल साधा जो चकडा आहे ना सातारी चकडा तो सरासरी बघा म्हणजे आमचा चकडा तरी एक 46-47 किलो आणि हा आपला बेरिंगचा जो दूध दांड्या सोडून तो 47 किलो सत्तावीस दूध दांड्या धरून 35-36 किलो 35-36 किलो म्हणजे बेरिंगचा आपल्याला बरा पडेल किती दिवस लागतील आपल्याला कारण काय झालं मी एक महिना पंढरपूरला गेलेला असल्या कारणामुळे माझं काम पोराशी काय उरकले नाही त्यामुळे जरा समजलं आता झाले अजून कामाला हात लावल्या नाही काल आमची पालखी आली सकाळी गडावून बसली कलर वगैरे तुम्हीच करून देता सगळं म्हणजे आम्ही सांगेल तसा का तुमच्या बाकी समजा काय करायचं असलं आपलं नाव वगैरे म्हणजे पट्टीत मागे नाव टाकायचं ते सगळं म्हणजे नाव पण तुम्ही टाकून देणार आणि जो मध्ये काय फरक आहे हे आहेत काय फरक थांबा दाखवतो हे साधं जो म्हणायचं काय तरी साधं जो आहे तर रेग्युलर आणि दुसरं कुठलं मला आहेत काय ते दाखवाल नक्षी असते का तिच्या 2000 रुपये असते नक्षीला चर्चा करून आता बघा का उलटा चकडा आपल्याला तयार ही बेरिंगची चाक काय म्हणजे हे म्हणते काय टाकू नका टायर का लबर टाकायचं काय आपण चल बघू आम्ही चर्चा करू मग येतोय काय जवळ आम्ही पण काशी खाऊ शेण्याचा आहे मी चर्चा करू म्हणजे एक महिना वेटिंग आहे एक महिना माग झाली का मग मी पंढरपूरला गेल्यामुळे आजच आली बघा रात्री पालखी आली सकाळी बारा सुरून घडावून नासा बसले काम महिन्याच्या चालते मी चर्चा करू आभार आहे छान माहिती दिली चाल कारण आपले युट्यूबला चॅनल आहे बरेच लोक बघतील ही कुणी ऑर्डर दिली तुम्हाला याच्याकडे कुणी ऑर्डर दिली म्हणजे आपला असाच केला का कुठनं कुठल्या गावात मुंबईत ना बघा मुंबईत ना चकडे येते तिथं रिपेअरिंग करायला बुलढाणा नाशिक औरंगाबाद होय चालतं थांबा आणि एकदा पत्ता दाखवतो तुमचा तुम्हाला चकड्याविषयी अजून काही माहिती हवी असेल तर इथं नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करून त्यासनी सविस्तर माहिती विचारू शकता आणि काही म्हणजे तुम्हाला जर माहिती हवी असेल तर पत्ता वगैरे हा नंबर आहे हा नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा श्री मच्छिंद्रनाथ हा रेट्री कारखाना चला जाऊया हो मॅडम या मॅडम कुठं दुकानात गेलेलं वाटतं मॅडम या का ग बर तिथनं आलो रेट्री कारखान्यावरून तिथं जवळजवळ 2.5-3 महिने वेटिंग आहे एवढं म्हणजे ते गेलेले त्याला वारीला त्यामुळे तेवढं वेटिंग आहे मग परत आपण चौकशी केली नांदऱ्यात कॉन्टॅक्ट नंबर घेऊन चौकशी केली तिथं लगेच चकडा मिळतोय फक्त आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला आज आम्हाला कमेंटमध्ये सांगा खरंच सांगा तुमच्या कमेंटवर आम्ही निर्णय घेणार आहे की आपण हां अजून एक व्यसन घालायची का नाही
ते कॅन्सल केलं आहे. खरंच म्हणजे इतक्या कमेंट आले की नको, अजून एक दोन महिने तर नकोच नको. हो बरोबर, आज तरी नाही बघा, कसं आपण मोदे सहन करायचं, कारण पावसाळा आहे, इन्फेक्शन आहे, सगळे बोलतायत. तसंच आम्ही तुमच्या म्हणजे कमेंटच्या आधारे आणि इंस्टाला सुद्धा खूप कमेंट येतात की नकोच, तर ह्या दोन्हीकडच्या पोलाधारे आम्ही आता कॅन्सल केलेला आहे. तसंच फक्त करताना सुद्धा ह्यांनी मला सकाळीच बोललेली की आपण आधी कमेंट मध्ये विचारायचं की कोणता घेऊ दे काय करू दे. तर चला बरोबर आहे, मग छकडा आपल्याला बेअरिंगचा घ्यायचा का विदाउट बेअरिंगचा, म्हणजे साधा घ्यायचा हे कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरा दुसरा छकडा म्हणजे म्हणजे छकड्यातच ट्यूबलेस टायरमध्ये घ्यायचा का लब्बरचा फक्त घ्यायचा हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पहिलाच अनुभव आहे मला पण, बरोबर आपण सबस्क्राईबर फॅमिलीला विचारतोय. आणि एस आपलं एसनचं बोललीस ना, एसनचा महत्वाचा विषय काय, अजून दोन तीन फेरं देणार आहे व्यसन, म्हणजे अजून दोन तीन फेरं देणार आम्ही सरदारा बरोबर. म्हणजे पहिला जो फेरा दिला ज्या बैलावर तो बैल अतिशय शान आहे, मग त्या बैलावर अजून दोन तीन फेरं देणार आहे, नंतर घोड्यावर दोन तीन फेरं देणार आहे. कारण मैदानात कधी पळवणार, मैदानात कधी पळवणार, आपल्याला आपल्याला म्हणजे आपल्या रायबात किती ताकद आहे ते समजते आपल्याला. हो हो बरोबर आहे, त्यातून आपण आपल्या रायबा मैदानात उतरायचं चालते तेव्हा कळ रायबा किती दम होतील. मग व्यसन घालायचं, आताची रायबा आपल्याला लय लहान आहे दिसतोय मोठा, आता त्याला आठवा महिना चालू झाला आहे, सात महिन्याचा झालेला आहे रायबा, सात महिने पूर्ण झालेत, आठवा महिना चालू झालेला आहे. आणि दिसताना रायबा दिसतो आपला बारा तेरा महिन्याचा असलेला. हो कारण नाही पोरग हाडानं मोठा आहे, सांगा. हो 100% सांगायचंय. आणि व्यसन म्हणला तर हा अजून बारक बाळा आहे, अजून अजून दोन महिने वाट बघायची चालते. चला व्हिडिओला, व्हिडिओ आमच्या मॅडम व्हिडिओचा शेवट करते. श्रीशा कर, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रायबा शेट म्हण की रायबा शेट, रायबा दाखव ना. माझे तर पण काढले. हो श्रीशानं काढले रायबा, आणि माझ्या हिथं कुठं काढलं होतं सगळं. हा हिथं श्रीशानं माझ्या हातावर मेहंदी काढलेली. चला बाय बाय बाय.